नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पावसाळा सुरू असतानाही सरासरीच्या चाळीस टक्के सुद्धा पाऊस झाला नाही आणि त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले अशा राज्यातील त्रेचाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर टू लागू करण्यात आलेला आहे त्यात सोलापूर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी पाच तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक सात तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस तथा पावसाचा खूप दिवसाचा खंड जमिनीतील पाणी पातळी घट पीक पेरा व अपेक्षित उत्पन्नात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घट तथा संपूर्ण पिके वाया जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाणीपुरवठा होणाऱ्या स्रोतांची सद्यस्थिती अशा सर्व बाबींचा विचार करून काही तालुक्यांमध्ये दुष्काळासंदर्भात ट्रिगर टू लागू करण्यात आलेला आहे दरम्यान खरीप दोन हजार तेवीस हांगामा दुष्काळाचे मूल्यांकन महामदत प्रणालीद्वारे करण्यात आले होते त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यासह राज्यातील त्रेच तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर टू लागू करण्यात आलेला आहे ट्रिगर टू लागू झालेल्या ला तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र नागपूर यांच्या वतीने केलेला आहे महामदत ॲपचा वापर करावा लागणार आहे त्यानुसार दुष्काळ कशा स्वरूपाचा आहे याचा अहवाल तयार होणार आहे त्यानंतर दुष्काळाची अंतिम कार्यवाही होऊन बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली जाईल आणि ही प्रक्रिया आता सुरू होणार असून त्याचा अहवाल ऑक्टोबर अखेरीस शासनाला प्राप्त होणार आहे त्यानंतर राज्य सरकार मदत जाहीर करणार आहे शासनाला शासनाला पाठविला जाणारा अहवाल केवळ दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे होणारे नुकसान किती झाले आणि याचे क्षेत्रीय सर्वेक्षण केले जाणार आहे प्रत्येक तालुक्यातील कोणतीही दहा गावी निवडून त्या मागचे पंचनामे तयार केले जाणार आहेत दुष्काळाचे स्वरूप मध्यम की तीव्र स्वरूपाचे आहे याचा अहवाल सरकार सादर करणार आहे त्यानंतर मदतपूर्व मदत व पुनर्वसन विभागाकडून दुष्काळाची अंतिम कार्यवाही केली जाणार आहे आणि सरकारकडून मिळणारी दुष्काळी मदत शेती प्रकाराची रक्कम जिरायतीसाठी आठ हजार पाचशे आणि बागायतीसाठी सतरा हजार रुपये बहुवार्षिक बावीस हजार पाचशे रुपये या त्रेचाळीस तालुक्यांची चिंताजनक स्थिती उल्हासनगर ठाणे शिंदखेडा धुळे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामधील मालेगाव सिन्नर येवला नाशिक जिल्ह्यातील बारामती दौंड इंदापूर मुळशी पौंड पुरंदर सासवड शिरूर घोड नदी व वेल्हे असे पुणे जिल्ह्यातील बार्शी करमाळा माडा, माळशिरण व सांगोला असे सोलापूर जिल्ह्यातील अंबड बदनापूर भोकरदन जालना व मंठा असे जालना जिल्ह्यातील कडेगाव खाणापूर विटा मिरज शिराळा सांगली हे सांगली जिल्ह्यातील खंडाळा व वाई हे सातारा जिल्ह्यातील हातकंगणे व गडहिंग्लज हे कोल्हापूर जिल्ह्यातील औरंगाबाद व सोयगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आंबेजोगाई धावरूर व वडवणी हे बीड जिल्ह्यातील रेणापूर हा लातूर जिल्ह्यातील लोहारा हा उस्मानाबाद जिल्ह्यातील व वाशी हा धाराशिव जिल्ह्यातील बुलढाणा व लोणार हे बुलढाणा जिल्ह्यातील या तालुक्यांचा सा समावेश या मदत निधीमध्ये जाहीर कर आलेला आहे त्याच्यामुळे राज्यातील त्रेचाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ ट्रिगर टू लागू करण्यात आलेला असून जिरायती शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपये तर बागायती शेतीसाठी बावीस हजार पाचशे रुपयांची मदत सरकारतर्फे दिली जाणार आहे त्याच्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये मदत भेटली असेल किंवा नसेल तर तुम्हाला या सर्वेक्षणाबद्दल कुठल्या प्रकारच्या कमेंट करायच्या आहेत त्या तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता जेणेकरून शासनालासुद्धा कळेल की महाराष्ट्रातील किती तालुक्यामध्ये दुष्काळाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली होती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा